नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. जनाब, मुंबई से अशरफ आया है. जी ठीक है, समझ गया. जनाब, मुंबई और औरंगाबाद से मैसेज आया है. प्रोग्राम फिक्स हो गया है. जिहाद का वक्त तय हो गया है. आमीन. सलीम, बाहेर आलास का?
मोमीन तू जाई चाह तैयार है, अरे डबा भरत होते म्हणून वेळ झाला, घे चहा स्ट्रॉंग केलाय मोमीन तुला आवडतो तसा. अरे सलीम आटपलं की नाही तुझं, अरे नाश्ता कधीचा ठेवलाय, थंड होत आलाय, लवकर बाहेर आहे तू. अरे वा आमची राणी तयार झाली, हे बघ डब्यामध्ये लेस दिलेत, पूर्ण संपवायचा परत आणायचा नाही. आणि हो शाळेत मस्ती करायची नाही जास्त, शाळा सुटली की तिथेच थांबायचं, कुठेही जायचं नाही, गेट जवळही यायचं नाही. अगं मी किती बोलते, आय अंडरस्टँड. आज मी येणार आहे तुला न्यायला. अय्या मज्जा. ए सलीम काय करतोयस तू अजून? अम्मी येताना अमूलचं आईस्क्रीम आणशील? नाही अम्मी प्लीज. काय लपडा चाललाय मा बेटीचा? आज अम्मी मला आईस्क्रीम घेऊन देणार आहे. अजिबात नाही, दे ना माझ्या बेटीला. तुझं काय जाते ते बघ, आधीच सर्दी झाली तिला, नाक नुसतं भरलंय. काय नाही होत, बरं माझा डबा आण लवकर. आता झाली तुझी घाई सुरू? एवढा वेळ मी तुला बोलवत होते तेव्हा आत बसला होतास, काय करत होतास तू सलीम? बॉम्ब बनवत होतो. काय? हा बॉम्ब बनवायचा फॉर्म्युला ईमेल करत होतो. इट्स अ जोक. काय भाईजान आवरा. चल भाभी निघतो मी. चल 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 भाईजान बसा. अब्बा आज जाऊया. कुठे? मॅकडॉनल्ड मध्ये जाऊया. गे आणि जास्त आईस्क्रीम खायचं नाही, नाही तर आई मला शिव्या देईल. चल ना डबा दे ना. अब्बा बर्गर आणि रेनबो खाऊया. चल 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 बाबा. ए डबा आण लवकर. द्या इथे ठेवून येते. अम्मी उशीर होतोय लवकर. आले ग अब्बा. यस यस जायचं. हा आणलास का डबा? बर डायरेक्ट रात्री येईन, जेवण करू नकोस. का? मॅकडॉनल्ड मध्ये जायचंय. सलीम तू पण इथे नादाला लाडावून ठेवले हिला. Thank you.
टीचरने होमवर्क काय दिलाय? जास्त नाही, सगळं कंप्लीट कर. रोज आईस्क्रीम आणि पिझ्झा मात्र तुला हवा असतो. आले आते हूँ बाबा, तू चेंज कर लवकर. आले काय झालं? काय झालं मोमीन? अरे क्या हुआ बताओ तो सही. अरे काय झालं मोमीन, काय झालं? रिमोट कुठे? अगं रिमोट कुठे? आता रिमोट मोमीन, रिमोट कुठे भाभी? अरे का घाबरलेस तू एवढा मोमीन? अरे काय झालं सांग ना. चार पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ट्रेन मध्ये. कुठल्या स्टेशनला? तीनही बॉम्बस्फोटांमुळे कुठल्या स्टेशनला घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. अचानक झालेल्या या घटनेमुळे पूर्ण मुंबईभर गोंधळाचं वातावरण आहे. आतापर्यंत माहीम माटुंगा या स्टेशनांमध्ये आणि मीरा रोड स्थानकाजवळ बसमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अग्निशामक दलाचे पथक अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाही. लोकच एकमेकांना मदत करत आहेत. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलीय. जनता पोलिसांच्या मदतीची वाट पाहतेय. या स्फोटांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालीय. त्यामुळे लोक विविध रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडलेत. तसंच संपर्क यंत्रणाही मोडकळीत आल्याने भाभी, भाईजांची ट्रेन कितीची? पस्तीस बांद्रा. अम्मी, मेरा फ्रॉक नहीं मिल रहा. लावत होते त्यांना फोन, पण काही समजत नाहीये. फोन लागत नाहीये त्यांचा. आता मी भाभी. हॅलो, हा अम्मी, हा निघतोय मी लगेच. नाही नाही अगं, सगळ्या लाईन बंद आहेत ग. हो जातो मी, हो लगेच. अम्मी नाही, मी आता नाही, वो बांद्रासही आते. पण सहा पस्तीची गाडी की अजून कुठली काही कळत नाही अम्मी. नाही अम्मी, ट्राय करतोय त्यांना. मी कॉन्टॅक्ट झाला की लगेच कळवते तुम्हाला. हा अम्मी, अम्मी आवाज ऐकू येत नाहीये. मी कॉन्टॅक्ट झाला की लगेच कळवते अम्मी. आताच हाती आलेल्या बातमीनुसार संध्याकाळी 6:35 वांद्रे स्थानकाजवळ 5वा बॉम्बस्फोट झाला असून लोकलमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. वांद्रे स्टेशन जवळील भागात भाभी
भाभी भाभी भाभी बरं वाटतंय ना? पाणी घे. नको. मी जाऊन येतो बाहेर जरा. मी पण. नाही भाभी तू थांब इथेच, ट्रेन वगैरे सगळं बंद पडलंय, मी येतो पाहून. अम्मी तुला काय झालंय? काही नाही बेटा. अब्बा आल्यावर आपण मॅकडॉनल्ड मध्ये जाऊया. जाऊया ना. सायरा तू अभ्यास कर जा. अम्मी जा म्हटलं ना. आई 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 काय कशी आहेस? तुला काय त्याचं? थांब ना आई. कशाला? मला बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचं. अण्णा कसे आहेत? कशाला चौकशी करतेस त्यांची? तू आनंदात आहेस ना, मग झालं तर. आई अगं मी तुला एवढी मुंबईहून इथे भेटायला आले आणि हे बघ, ज्या दिवशी आमच्या मनाविरुद्ध तू लग्न केलंस त्याच दिवशी अण्णांसाठी तू मेलीस, पण माझ्यासाठी जिवंत आहेस. इथं उभं राहून तुझ्याशी बोलते ते आईचं मन आहे. आई म्हणून मी तुला माफही करेन, पण बायको म्हणून त्यांची आण मला महत्वाची वाटते. बायको म्हणून माझी गरज त्यांना जास्त आहे तुझ्यापेक्षा. आई माझं म्हणणं तरी ऐकून घे तू. बस आई प्लीज बस. मला सांग आता रस्त्यावरच्या कुठल्याही दगडाला शेंदूर पासून देव करता येतं? त्याच्यात अंगभूत देवाचा आकार असावा लागतोच ना. अगं मग 30-32 वर्ष लहान असं मोठं केलेल्या आपल्या हाडामास्याच्या गोळ्याशी तुला कसा संबंध तोडता येईल? सांग ना, येईल का? आयुष्यभर कर्मकांड करून त्याने आपला संसार चालवला, धर्माची उपासना केली, आणि तो एका परधर्माच्या माणसाशी. आयुष्यभर उपासना करून काय आलं माझ्या त्यांच्या वाटेला? सांग ना. स्मशानात कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाची मुलगी म्हणून कायम अवहेलनाच आली ना माझ्या वाट्याला? तिशीची झाले तरी कोणी आलं का लग्नाचं विचारायला? किरवंताच्या मुलीशी कोण करणार लग्न? अगं पण म्हणून काय तू? नाही आई नाही. सलीमनी माझ्यावर माणूस म्हणून खूप प्रेम केलं, तेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. खर तर आज मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं ग. तुला माझा तुझ्यावर आणि अण्णांवर खूप जीव आहे. तुझी लेख आई होणार आहे हेच मी तुला सांगायला आले होते. येते मी. घ्या.
आईस्क्रीम एकच हाँ दुसरा आणायला अजून काही महिने थांबावं लागेल तुझं आपलं काहीतरी सर काय फॅन्टॅस्टिक न्यूज दिलं तुम्हाला माहिती आहे मी जाम खुश आहे काय वाटेल ते मग बोल 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 काय होत तुला बोल हां मी अबोणार मी अबोणार मी अबोणार सलीम हळू ना किती मोठ्याने काय आहे वेड लागलंय तुला हो वेड लागलंय मला यस मी वेडा झालोय सलीम तुला नाही आनंद झाला झालाय ना तुझ्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये आईकडे जाऊन आलीस अच्छा 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 म्हणून इथे आणलंस होय मला आई नीट बोलली नाही कमॉन यार कमॉन तुला काय वाटलं एका मुसलमानाशी लग्न केलंय म्हटल्यानंतर तुझ्या आई बाबा पंचारती घेऊन वळतील मला शक्य आहे का ते इट्स नॅचरल यार आणि हे सगळं असंच होणार हे आपल्याला माहित होतं की नाही आता माझे आम्ही आणि अब्बू त्यांनी तर कुठं स्वीकारलं आपल्याला पण मुलाची खबर ऐकताच आले की नाही धावून तुझे पण येतील नाही येणार मी ओळखते त्यांना दुःख त्यांनी येण्याचं नाहीये रे पण एकदा तरी डोक्यावर हात फिरवून एवढंच ना पांचटपणा नकोय तू ना इमोशनल फुल आहेस गेली लगेच आईला सांगायला तुला काय वाटलं सगळं विसरून तुझा तो बामण बाप तुझ्या मुलाची मुंज करेल असं रे काय झालं मुंज नाही बारस काही नाही तर त्यांचं काही चुकत नाही बी ब्रेव सगळं व्यवस्थित होईल तरी भीती वाटतेच ना कसली तुला नाही समजणार ते उद्या माझं बरं वाईट झालं तर सलीम काही होणार नाही असं तुला एकटेला टाकून जाणार नाही मी माझा कॉपीराइट आहे ना तुझ्या सलीम हॅलो हॅलो बेटा हाऊ आर यू सलीम माझ्या मागे एकटेला नाही ना टाकणार आम्ही जाणार काय झालं आम्ही काही नाही बेटा हॅलो सविता सलीम आया क्या मगाशी तू काय बोलत होते कुछ सुनाई नाही दे रहा था नाही अम्मी मलाही कळत नाहीये फोन सारखा एंगेज आहे त्यांचा अगं आम्ही पण फोन करतो पण ती बाई इंग्लिश मध्ये काहीतरी बोलते मला कळत नाही मी पण थकले ग मी फोन करून हे बघ तू चिंता करू नको आणि बेटा हिम्मत हारू नको हे बघ सलीम को कुछ नहीं होगा सलीम वापस आएगा हाँ देखो वो आएगा ना तर मला लगेच फोन करून कळव तू हाँ मोमीन कुठे आहे मोमीन स्टेशन कडे गेलाय पण मला कळव लगेच आणि हे बघ बेटा देखो रोना मत बेटा रोना मत बिल्कुल रोना मत हाँ हिम्मत धर वो आएगा जरूर आएगा उसे कुछ नहीं होगा बेटा सलीम अल्लाह की मैं फोन करते अम्मी सुन वो अल्लाह बख्श है ना तुम उसके पास जाओ वो जरूर कुछ मदद करेगा हाँ तो सांग त्याला तस हाँ मोमीन अल्लाह की अम्मी जाऊ नहीं तो अम्मी तू काळजी करू नको सा मला कळव बेटा हाँ मी सलीम अल्लाह की फोन करते ठेवू फोन हाँ कधी आलास क्या हुआ मोमीन काय झालं कुछ समझ में नहीं आ रहा है बसेस भरून माणसं येत आहेत माहीम बांद्र्यावरून काही लोक चालतही येत आहेत लोक पाणी चाय वडापाव घेऊन एकमेकांची मदत करतायत तिथं सगळ्या ट्रेन पूर्णपणे बंद आहेत
सकाळपर्यंत सुरू होईल असं सांगितलंय, पण तोपर्यंत काहीही समजू शकत नाही. फोन पण बंद आहे भाईजानचा. आपण अल्लाबक्ष भाईजानकडे जाऊया का? अम्मीचा फोन आला होता, तिने भाईजानकडे जाऊन मदत घ्यायला सांगितलंय. बांद्राच्या वेळ कुठल्या तरी ओळखीच्याकडे असतील आणि तिथेच राहिले असतील तर आपण जाऊया ना त्यांच्याकडे, म्हणजे काहीतरी खबर बात. अगपण मुन्नी, मुन्नी तिला आपण पिंकीकडे ठेवून जाऊया. आपण लगेच जाऊन येऊया, चल. सायरा, तुम्ही कशाला आला तिकडे? अरे मला फोन करायचा, मी आलो असतो. हे अजून आले नाहीयेत घरी. हो मला माहिती आहे, बांद्राच्या वेळी आपल्या मी सगळ्यांना फोन केला होता, पण तो कुठेच गेला नाहीये. लेकिन तुम चिंता मत करना, हम सुबह तक इंतजार करेंगे. मुन्नी कुठे आहे? मी पिंकी जवळ ठेवली आहे तिला. तिला इकडे घेऊन यायचं ना, सकाळपर्यंत इथेच थांबला असतात. हे बघ, तू काळजी करू नकोस, मैं सुबह जाऊंगा और उसको, पण मला माहिती आहे तो सकाळी नक्की येईल उद्या. तू आता घरी जा, मुनीला जेवण द्यायचं असेल ना, जा तू घरी जा. काय झालं भाईजान, तुम्ही इतके काय झालं? माटुंग्याच्या स्फोटात आपला अब्दुल गेला. काय? शमीमचा फोन आला होता. आता चल रे,
भाईजान ये है कौन? ये इम्मी के लड़के हैं। इम्मी क्या चाहते हैं ये लोग? जिहाद? क्या यही है जिहाद? सूखे के साथ गीला भी जलकर राख हो जाएगा, मजलूमों पर जुल्म होगा और हमें भी शक की निगाह से देखा जाएगा। तुम्हें जरा मुन्नी से कह चाहिए ऐसा तुम्हें। पर भाईजान अब्दुल के पास सुबह जाएंगे और कितने अपने जाने वाले हैं कौन जाने। या मालिक इन जालिमों को माफ मत करना, इस्लाम को बदनाम करने वालों को कड़ी से कड़ी सजा देना मालिक। आमीन आमीन। मुंबई शहर अजूनही कालच्या धक्क्यांनी सावरलेले नाही। लोक अम्मी झालेले आहे। लोक हिम्मत करून अम्मी अब्बाने आपल्याला फसवलं। काल मला मॅकडॉनल्ड मध्ये नेलंच नाही, तू पण रात्री उशिरा आली। मग मी पिंकी कडे झोपले। कधी आणलं मला? इमीचा हात असल्याचे प्रथम दर्शनी उघडकीस आले आहे। इमीच्या मुंबई औरंगाबाद व मालेगाव मध्ये कार्यकर्त्यांद्वारे हे कांड केले गेले असून कॉम्प्युटर इंजिनियर्स, डॉक्टर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आदी या स्फोटात सामील असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे। त्यामुळे या तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली आहे। या गटात इमीचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे। लो बेटी। अम्मी सलीम। अरे अम्मी चाय लो। चाचा का फोन था, मोमिन दो दिन के बाद मालेगांव से आएगा। लो आ गए। सलाम अलैकुम सलीम भाई। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। इनसे बात करो, मैं आती हूँ। क्या हुआ अम्मी? बोलो कैसे आना हुआ? मोमिन कहाँ है? देखो वो तो मैंने पहले ही बता दिया है आपको, मोमिन नहीं आएगा। अरे लेकिन वो कब आएगा? अम्मी आले न काम के न काज के दुश्मन अनाज के। कोण आहेत हे लोक? आहेत इथून तरुण तरुण मुलं घेऊन पाकिस्तानात जातात आणि ती मुलं तिथून इथे परत येतच नाहीत। माहित नाही कुठे जातात ती। पण इथे कशाला आलेत? क्या मालूम। वो नहीं आएगा, मैं पहले भी कह चुका हूँ कि वो नहीं आएगा। आप लोगों के झमेले में उसे मत फंसाओ। सलीम भाई हमारी बात तो सुनो। मुझे कुछ नहीं सुनना है, वो नहीं आएगा। उसे जिंदगी में बहुत काम करना है और हम लोग आप लोगों के साथ कोई वास्ता नहीं रखना चाहते। कोई वास्ता नहीं रखना चाहते। रखना पड़ेगा। क्या? आपको वास्ता रखना पड़ेगा। हम हमारे लिए नहीं जान दे रहे हैं। आपके आप जैसे कई लोग इसको समझ नहीं पाते। हमें आता है आपको समझाना, आपको हमें समझना होगा। खुदा हाफिज। खुदा हाफिज। We'll be right back.
सविता, सविता, सलीम, अरे सलीम, क्या हुआ बेटा? काय झालं? सलीम, हे बघ, हे बघ, हे बघ, काय त्याच्यात? अरे पान नंबर पाच बघ, काय आहे त्याच्यात? पण अरे ते मालिकावचे चाचा आले होते ना परवा, त्यांच्या घरात आयडेक्सचा साठा सापडला, वाच ना, अरे वाच, अरे बघ ना, या अल्ला सलीम, ये हॅलो, या वेळेला फोन करू नका म्हणून सांगितलं होतं ना मी. हो पण माझं घरच आहे ना. नाही भाभी झोपले यार, तुमचं काम मी करणार आहे. मला जरा केस स्टडी करावी लागेल, प्रोग्राम फीड करावा लागेल, त्याशिवाय पुढचं काम मी कसं करणार? I know my job very well, so you don't bother about me, okay? Hey, I know what I want to do, okay? Huh? I'm very much serious about my work. मैं जानता हूं ये प्रोग्राम कितना इंपॉर्टेंट है, कितना अर्जेंट है. आता माझे घरवाले बाहेर आहेत, आत फोन ठेवा प्लीज. आय रिक्वेस्ट यू प्लीज. ले लो पानी, यहां रखा. हाँ सविता. हाँ तू हफ्ताभर इथेच राह ना, मी ऑफिसच्या कामासाठी जरा बाहेरची ट्रिप करून येतो. पण आपलं इथे राहायचं कुठे ठरलं होतं? पण आता ऑफिसचं काम निघालंय ना, ते मला जाणं गरजेचं आहे. तू राह ना हफ्ताभर, मग मी पण येते तुझ्या बरोबर. सविता तुला नाही नेऊ शकत मी, त्या मार्केटिंग साठी इकडे तिकडे दिवसभर फिरणार मी, माझ्या कॉन्फरन्स असणार, शिवाय त्या नवीन सॉफ्टवेअरची लेक्चर द्यायचे आहेत मला. कुठला सॉफ्टवेअर? आताच कंपनीचं नवीन निघालंय. हे बघ, मी तिथे हॉटेलमध्ये बसून राहीन ना. सविता मला नाही जमणार तुला न्यायला, तू राहा ना इथे हफ्ताभर. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? ओ गॉड, मी नाही लपवत तुझ्यापासून काही. मग पहिल्यांदाच मला एकटीला सोडून एवढा कुठे निघालायस? माझी इच्छा होती तुला न्यायची, पण अचानक ऑफिसचं काम निघालं, जेमतेम माझ्या एकट्याचा व्हिसा मिळाला, तुझा व्हिसा नाही मिळू शकत, म्हणून मी एकटा चाललोय. कळलं? बरं जाण्यापूर्वी तुझ्या हातचं एकदा जेवू का? पण तू चाललायस कुठे? पाकिस्तानात.
निम्मी, 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 पूजा नीट कर, लक्ष नाही तुझे पूजेत, करते काय उगाच भडकू नकोस। कोण होता तो? कोण तो ग? तुला ती बळी देऊन गेला तो? माझा मित्र आहे तो। मैत्रीपुरतं सीमित ठेवा सगळं, मला काही बरोबर नाही वाटला तो। आय तू पण ना, अगं मी ओळखते त्याला, खूप चांगला आहे तो। आश्चर्य आहे का? नाही, तुझ्या बाबांबरोबर 35 वर्ष संसार करून सुद्धा मी अजून ओळखलं नाही त्यांना, आणि तू 4 दिवसांच्या ओळखीत ओळखलंस। आई तू म्हणजे ना? आई आहे मी तुझी। माणसाची खरी ओळख पटकन होत नसते, सगळे चेहऱ्यावरून जसे दिसतात तसे असतात तसं नाही। आणि उद्या तू ओळखलेला चेहरा चुकीचाच निघाला मग? काय झालं? काय नाही, अजून 2 तास लागेल म्हणाले। काय चाललंय काय त्यांचं? काही नाही, 18 तास झाले मोमीनला आतमध्ये चौकशीसाठी ठेवलंय, अजून चौकशी पूर्ण होत नाही का यांची? सगळ्या देशामध्ये ना मुस्लिम म्हणून राहणंच पाप आहे। सलीम, सलीम काय बोलतोयस तू? मग काय बोलू, सांग ना काय बोलू? का काय पकडून ठेवलंय त्या मोमीनला आतमध्ये? कशा करता का? तर तो केवळ त्या इमीच्या कार्यक्रमाला गेला होता म्हणून। अरे नमाज पढण्यासाठी गेलेला मुलगा आतंकवादी कसा असू शकतो? मग उद्या मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या हिंदू मुलांना हे लोक आतंकवादी ठरवणार आहेत का? नाही ठरवणार। हा, कारण मंदिरात प्रार्थनेसाठी आलेली मुलं पाकिस्तानातून आलेली नसतात। सविता, तू काय बोलतोय सलीम? मोमीन माझाही काही आहे आणि मलाही त्याची काळजी आहे, पण म्हणून देशाचा उद्धार करणं कितपत योग्य आहे? मुंबईत, वाराणसीत, मालेगाव मध्ये स्फोट झाले, कोणी केले? श्रीनगरात तर दर आठवड्याला स्फोट होतात, कोण करत? आयएसचा हात असतोच ना, मग पकडायचं कोणी त्यांना? ते लोक मंदिरात नाही येऊन उतरणार तर त्यांची चौकशी कशी करायची मग? सलीम, कायद्याला आपलं काम करू दे। कायद्याची चौकट आपल्यावर आली म्हणजे ना अल्पसंख्याक वाद घेऊन बोंबलायचं, हे कितपत योग्य आहे सांग ना? माहित नाही मला, मला फक्त एवढंच कळतं की आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो। मान्य आहे मला, मान्य, पण कायद्याची काठी सगळ्यांसाठी सारखी नसते। माणुसकीच्या नात्याने कोऑपरेट करूया ना त्यांना। कॉपरेट? एका निरपराध मुलाला पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी बसवून ठेवावं याला तू कॉपरेट करणं म्हणतेस? आणि मग त्या एका कारणामुळे लोक त्याच्याकडे कुठल्या दृष्टीनं बघणार आहे माहितीये तुला? त्याचं दुःख काय असताना नाही कळणार तुला? एका प्रामाणिक माणसाला चोर ठरवल्याचा त्रास काय होतो हे तुला नाही कळणार सविता? स्वाभिमानी आणि इमानदार माणसाला चोर म्हटलं ना की काय त्रास होतो हे समजणार आहे का तुला? बरोबर आहे तुझं, पण बॉम्बस्फोटात मेलेल्या माणसांचा विचार करून बघ, कदाचित तुझं उत्तर तुलाच सापडे। मगाशी मी कदाचित चुकीचं बोललोही असेन, पण ही आपल्या देशाची व्यवस्था, आतंकवादी संकल्पना समजून घेणार आहे का अशा निरपराध लोकांच्या अंगावरती शिंतोडे उडवणार आहे? धर्मापेक्षा माणूस मोठा असतो सलीम। माहित नाही मला, माणूस स्वतःला मोठं करण्यासाठी धर्माला छोटं करतो।
मला फक्त एवढंच कळतं ना की मला आता खूप त्रास होतोय. चल बंद करा. काय झालंय? स्फोट झालाय? कोणी केला? टीव्हीवर सारखं तेच दाखवतात. काय झालं तुला? हॅलो हॅलो हॅलो. कोण बोलत आहे? जरा मोठ्यान बोला, मला ऐकू येत नाही. हॅलो कोण? हॅलो संपूर्ण जबाबदारी लष्करे केहर या संघटनेने उचललेली आहे. त्यांच्या मुंबईतील 16 हस्तकांद्वारे हे स्फोट घडवले असून ते 16 हस्तक आपापल्या ठिकाणी पोहोचले आहेत असे या फॅक्स मध्ये नमूद करण्यात आले आहे. दर तासागणिक पोलिसांना नवे नवे पुरावे सापडत आहेत. या घटने संदर्भातील एक फॅक्स नुकताच आमच्या ऑफिस मध्ये आला असून लष्करे केहर या संघटनेने या नुकताच फॅक्स आलेला आहे. या स्फोटाची संपूर्ण जबाबदारी लष्करे केहर या संघटनेने उचललेली आहे. त्यांच्या मुंबईतील 16 हस्तकांद्वारे हे स्फोट घडवले असून ते 16 हस्तक आपापल्या ठिकाणी पोहोचले आहे असे या फॅक्स मध्ये नमूद करण्यात आले आहे. रुग्णाला एवढा उशीर का झाला? मला वाटलं तू चल. काय झालं मोमीन? तू चल ग माझ्यासोबत बाहेर. अरे पण तू चल ग. अरे चल तू. तू चल ग, सांगतो मी तुला. तू तू चल. काय झालं सांग तरी. अरे अगं तू ये ना ग, माझा ऐक. पण मोमीन अरे काय झालं? चल फक्त माझ्यासोबत. भाभी इकडे हे बघ. चल आपला संजय बॉम्ब स्फोटात गेला. काय केलं?
काय झालं भाभी? हॅलो, हा कोण? हा पोलीस स्टेशन? हा बोला साहेब. हा नंबर आमचाच आहे. काय झालं साहेब? हो हा मी येतो लगेच. डॉक्टर ने आराम करने बोला है उन्हें. ना मैं उन्हें साथ लेके जाता और ना यह सब होता. मां की आंख. उमिन, अरे तू पागल हो गया है क्या बेटा? कहां ढूंढूं मैं भाईजान को? आप बताइए कहां ढूंढूं मैं उन्हें? तू बैठ जा अभी, बैठ. देख दिमाग को ठंडा रख, ऐसे परेशानों के कुछ हासिल नहीं होने वाला. देख सलीम आएगा, वो आएगा. तू एक काम कर, तू चाय बना जा. हाँ, सविता उठने तक मैं इंतजार करता हूं. तू जा जा, परेशान मत हो, जा. हाँ हाँ, पुलिस स्टेशन, पुलिस स्टेशन, पुलिस स्टेशन. हाँ बोला साहब, हाँ बोला साहब, हाँ बोला साहब, हाँ 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 नाइन एट सिक्स नाइन ट्रिपल वन जीरो थ्री फाइव. हा मोबाइल नंबर कोणाचा? माझे मिस्टरांचा. भाईजान, हा मोबाइल कोणाचा? अहो रडू नका, आम्हाला हा मोबाईल मेरा रोड स्टेशनला सापडलाय. स्फोटाच्या डब्याजवळ होता. हे बघा कोणाचा आहे, तो कन्फर्म झालेला नाहीये. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, चौकशी करा. हॉस्पिटलमध्ये जखमींची आणि यादी लावलेली आहे, ती यादी पहा, कन्फर्म करा. चल मम्मी, एक मिनिट, इथे सही करा. शक्ती
सारिया डुलकी लागली होती जरा. इट्स ओके, चालेल. रात्रभर जागी होते ना मुलाची वाट बघत. आलाच नाही तो. लग्नानंतर 22 वर्षांनी झाला तो. 25 वर्षाचा आहे. रोज चर्चगेटला ऑफिसला जातो. पण काल सकाळी गेलाय तो अजून आलाच नाहीये. यांनी त्याला फर्स्ट क्लासचा पास काढून दिलाय. एकुलता एक आहे ना म्हणून नातेवाईकांच्याकडे केली होती चौकशी. पण तिथेही नाही गेला अजून तो. मी यांना म्हटलं अहो इथं कशाला, इथं कशाला येईल तो. तरुण रक्त आहे, गेला असेल मित्रांच्या बरोबर. पण तसा जात नाही तो कधी. स्फोट मोठा झालाय वाटत. कशाला करता स्फोट? काय म्हणतो त्यांना तरी? आणि स्फोट करणाऱ्या माणसाला स्वतःच्या घरचे असतीलच ना. हे आले वाटत. अहो अहो काय झालं, काय झालं? शांतो गई भाभी. भाभी 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 आनंदाची बातमी आहे. अगं इथे भाईजांचं नाव नाहीये लिस्ट मध्ये. अगं खरंच? अगं चल चल आपण जाऊया आता दुसरीकडे, दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये बघू. आम्ही घाबरलो नाहीये. या आतंकवादा विरोधात आम्ही लढा देणार. ही माणसं आहेत की राक्षस? अहो यांना कोणी घरचे नसतात का? सकाळी आम्ही ऑफिसला जाणार. बॉम्बस्फोट झाला तरी यांना कोणी घाबरणार नाही. दहशतच आहे आतंकवाद्यांची, पण आम्ही त्यांना घाबरणार नाही आहोत. आम्ही सामोरे जाणार आहोत आणि आम्ही लढणार आहोत त्यांच्याशी. देखो मेरा भाई इसमें मर गया, काय को करने का बॉम्बस्फोट, मैं क्या करूं अभी. ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्याला पकडून मारा. त्याचा गादर मारून टाका, त्याला सोडू नका, मारून टाका त्याला. मुंबईतलं वातावरण आता निवळत असून प्रत्येक स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी संयम दर्शवला आहे. बस कसं वाटतंय तुला?
मोमीन कहाँ है? मी त्याला खाली पठवलं, येईल आताच. तुला बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. टीमीच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे कबुली जबाबही नोंदवला आहे. पोलिसांनी आज पुन्हा मालाड, माहीम, माटुंगा येथील वस्त्यांमधून इमीच्या अजून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला. नको बघूस ते बातम्या. क्या होगा अल्लाह जाने. मैं तुम्हारे लिए चाय बनाऊं? नको. सविता क्या हुआ, क्या सोच रही हो तुम? कुछ नहीं. हे बघ सविता, सलीम येईल, आपण शोधतोय ना त्याला. देख कोशिश जारी है हमारी. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. भाईजान, तुम्ही सलीमला मोठ्या भावासारखे आहात ना? का? एक विचारू? विचार ना. कस विचारू समजत नाही मला. देख मैं तुम्हारे भाई जैसा ही हूं. सलीम काही चुकीचं तर करत नाहीये ना? क्यों? सलीम सेक्युलर होता ना? आज अचानक तुला हा प्रश्न विचारू असं का वाटला? एक मिनिट. हे बघा, घरात ही सगळी इमीची पत्र मिळाली. अच्छा, इस बात का टेंशन लिया था तुमने? तो सेक्युलर होता कि नहीं? होता. देख सविता, शर्मिला माझ्यापेक्षा तू जास्त चांगली ओळखतेस. ही इज गांधीयन. जिंदगी खूप छोटी आहे, पण सलीम सारखे माणसे या छोट्या जिंदगीत खूप कमी पाहिलेत मी. तेव्हा त्याच्याबद्दल काही भलत असेल तर तुझ्या मनात असेल तर काढून टाक. आता ही इमेजची पत्र इथे कशी आली मला माहीत नाही, लेकिन सलीम का इनके साथ कोई ताल्लुक नहीं है, ये मैं सीना चौड़ा करके कह सकता हूं. मी चुकले का? माहित नहीं. देख सलीम मेरा बहुत जिगरी दोस्त है, और मुझे सिर्फ इतना पता है कि या जगत त्याचा सगळ्यात जास्त कोणावर प्रेम असेल तर ते फक्त तुझ्यावर. प्रसाद घे. वाह, बऱ्याच दिवसाने प्रसाद खाल्ला. किती मस्त वाटत ना इथे. साईबाबा सबका मालिक एक. मी आपल्याला काय समजत नाही ग. झालं तुझे सुरू, मी जातेच घरी. सॉरी 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 बाबा. बसू नाही तर थोडा वेळ. बरं वाटत, मनाला शांती मिळते. परवा सायराच्या शाळेत पेरेंट्स डे, आपल्याला जायचंय, लक्षात आहे ना? आहे. उद्या शिर्डीला जाऊया. अचानक आलं मनात, जाऊया. पटवतोयस ना? म्हणजे आज या मंदिरात घेऊन आलास, पार्टी देतोयस, आता म्हणतोय शिर्डीला जाऊया. मस्का मारतोयस ना? मग काय करू, पोलीस स्टेशनच्या बाहेर जी काय रागावलीस ती 8 दिवस बोलतच नव्हतीस. 8 दिवस बर्बाद झाले माझे. तसं नाही रे, पण तू कसा बोललास? मग मला राग येणारच ना. शेवटी मी MSW आहे, थोडं तरी समाजकारण करणारच ना. म्हणून काय 8 दिवस रागवायचं? आफ्टर ऑल आय एम ह्युमन बीइंग. नॉट ओनली यू, वी ऑल आर ह्युमन बीइंग्स. बोचतं इथे.
तुला नहीं कहना। अरे पण ऐक तरी सलीम, आता काय झालं? काय चुकलं माझं? मोमीनला चौकशीचा बहाणा करून पोलिसांनी 2 दिवस आतमध्ये टाकलं। तो बाहेर आल्यानंतर लोक म्हणणार मोमीन आतंकवादी, मोमीन आतंकवादी, आपण सगळेच आतंक। या बाबांना मानतेस ना तू? सबका मालिक एक, सबका दुश्मन एक का नाही? तू MSW असून तुला कळत नाही लोकांना काय कळणार। मला तसं म्हणायचं नव्हतं सलीम। मग 8 दिवस बोलले का नाहीस तू? म्हणजे त्या 8 दिवसामध्ये तू मला आतंकवादी समजलीस ना? अरे तुला काय झालंय? काय काही नाही, काही झालं नाहीये। मला माझं म्हणणं कोणी ऐको न ऐको मला नाही फरक पडत। पंडितान तू तरी माझ्या विचारांना समजून घे। कोणी माझ्यावर विश्वास ठेवो न ठेवो, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? नाही नसेल तर उडवून देईन तुला बॉम्बनं। काय बॉम्ब ब्लास्ट, आतंकवादी। इमीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आज आमच्या ऑफिसमध्ये आला असून या स्फोटात ज्या 16 जणांचा सहभाग होता त्यापैकी 15 जण सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत, परंतु त्यापैकी 1 जण वांद्रे स्फोटात मृत्यूमुखी पडल्याचे म्हटले आहे। सायन हॉस्पिटलमध्ये राहिलेले बेवारस प्रेत त्या कार्यकर्त्याचेच असल्याचे त्यांच्या सूत्रांकडून सांगितले गेले आहे। या फॅक्टचा मागोवा काढण्यात पोलीस दल गुंतले आहे। एक सेकंद वाटलं भाईजानच होता तो, पण नाही। तो भाईजान नव्हता, नव्हता तो भाईजान,
तुला मात चढलाय का? कोणाला पाहिजे साल्या तुला? मारू नका साहेब. कोण कोण होता सांग? कोण कोणाला सांग? अरे थांबला. कोण कोण होता? अरे सांग ना. कोण कोण होता सांग? अरे याचा पॅट करे पॅट काट. सांग सांग कोण कोण होता सांग ना. अरे सांग ना. मारू नका साहेब. कशी आहेस? माझं राहू दे. तू कशी आहेस सांग. दोन दिवसापूर्वी फोन आला होता, तेव्हापासून जीवात जीव नाही माझ्या. तुला काय वाटलं मी ओळखलं नाही? मी ओळखलं तुला बेटा. रडू नकोस ग. मी पण खूप चौकशी केली त्याची. काय त्याचे नाव ते? हा तोच तो. तर अग असायला काय झालं? अग आई या प्रसंगातही तू तुझा कसला प्रसंग आलाय? काही झालेलं नाहीये. हे सगळे ना तुझ्या मनाचे खेळ आहेत. डॉक्टरांच्याकडे गेले होते, तिथं कळलं तुला बरं नाहीये म्हणून. मला नाही राहुलं, मी आले. ही कोण ग? नाते तुझी. यांच्यावर गेले. अगदी आजोबांसारखं नाक आहे बघ. बस नाव काय हिच? सायरा सलीम खान. अगं हिला मराठी कळतो? अगं मी घरात मराठी मध्येच बोलतो. हो किती तेस? थर्ड स्टँडर्ड. हो का? हो. बर जा तू खेळायला जा. हा अगं कळलंय मला सगळं. आम्ही पण चौकशी करतोय. भेटेल परत. जाते कुठ? अजून असतेस? काय झालं? काही नाही. चहा आणू? नाही, पोरीच्या घरी आम्ही पाणी सुद्धा पित नाही. आणि इथं तर नाहीच. रागावलीस? नाही ग. तू आलीस ना, खूप
खूप बरं वाटलं मला पण. अगं तुझा आणि त्याचा तो पूर्वीचा फोटो आहे ना, तो घेऊन गेलेत हवालदाराकडे. कोण हवालदार ग? अगं तू आपला हवालदार ग. अगं आई ते हवालदार नाही आहेत सुरेश काका, एसीपी आहेत. असे नात का, माझ्यासाठी मला हवालदार असतो. तो म्हणाला शोधून काढतो. शेवटी पोरीचा संसार पडले बाहेर. येईल तो. काळजी नको करू, आम्ही आहोत ना. खूप भीती वाटत होती ग. कशाला? एक क्षण आम्हाला वाटलं की पोलिसांनी आम्हालाच घ्या. आता पोलीस तुला कशाला नेतील ग? तू काय चोर आहेस का स्फोट केलायस? हे बघ, काळजी करू नकोस. मी आहे ना, घाबरू नकोस. आई तू आलीस, किती हलकं वाटलं ग मलाही. पण हे बघ, काही लागलं ना तर मला फोन कर. आणि फोनवर बोल बाई. येऊ? आणि यांच्यावर रागावू नकोस. आई तू येते मी. सायरा बनू येते ग. नमस्कार करते आजी. अग चांगले संस्कार केलेस पुरीवर. येते, काळजी घे. हा सांभाळून जाई. तुला काय सांगू, पोलिसांची भीती का वाटते? स्फोट कोणी केला, स्फोटात कोणाचा हात आहे, सगळं अस्पष्ट दिसतंय. चढू. जानता हूं ये प्रोग्राम कितना इंपॉर्टेंट है. पाकिस्तान है. आणि उद्या तू ओळखलेला चेहरा चुकीचाच निघाला मग? पण सलीम सारखी माणसे या छोट्या जिंदगीत खूप कमी पाहिलेत मी. या देशामध्ये मुस्लिम म्हणून जगणंच पाप आहे. चल म्हणते ना, चल लवकर. कुठे जायचं आम्ही? कुठे चाललो आपण? चुप बस. आम्ही ट्रेन घेऊन जाऊया. आम्ही ट्रेन घेऊन जाऊया.
तुला काय वाटलं? मला माहित नाही तू काय करतेस, सांग ना। तुला काय वाटलं मी तुझी साईड हॉस्पिटल मधली बॉडी ओळखली नाही? अरे तू मेलास, पण तुझे नीच कर्म केलेस ना, त्याने मला माझ्या मुलीला त्याच फळ माझ्या अख्ख्या कुटुंबालाही भोगावं लागणार आहे रे। हो तुझी आम्ही रोज फोन करून विचारते, तिला काय सांगू तिचा मुलगा। सहन करू शकणार आहे ती यावय? सांग तू, तू बॉम्ब फोडू फोडू म्हणताना खरोखरच? मी गप्प बसणार नाही। तुला वाटत असेल मी गप्प बसेल, पण मी गप्प बसणार नाही। मी तुला नाही। सविता, हे सविता, सविता, हे सविता, सविता, तुला काय वाटलं? मी जिवंत आहे। हा सविता, तुझा सलीम जिवंत आहे। सविता, सविता,
ऐसा क्यों कर रहे हो सविता? ए सविता बघ ना, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे सविता, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, तुझा सलीम जिवंत आहे सविता, अगं मी जिवंत आहे बघ ना, जिवंत आहे, अगं मी जिवंत आहे सविता, मी जिवंत आहे बघ ना, बघ ना मी जिवंत आहे. पण तू एवढे दिवस अचानक कामासाठी जावं लागलं होतं. मी ज्या बसमध्ये होतो त्याच्या बाजूला स्फोट झाला. आधी आम्ही लोकांना बाहेर काढत राहिलो, नंतर लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवत होतो. त्या आजोबांना काही सुचतच नव्हतं. भयंदरला आत गावात मी त्यांना घरी सोडलं, तेव्हा तिथे मला कळलं. त्या गाडीचं निघालेलं पत्र्याचं टोक माझ्या डोक्याला लागलं. पण जोपर्यंत मी त्या लोकांमध्ये होतो, त्या गर्दीमध्ये होतो, तोपर्यंत मला कळलंच नाही. त्या आजोबांच्या घरामध्ये अचानक मला चक्कर आले, मी पडलो. त्यांच्याच मुलांना तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेलं आणि ऍडमिट केलं. 2 दिवस मी बेशुद्ध, मोबाईल हरवलेला. तू जिंकलीस सविता, तुझं प्रेम जिंकलं. तू मागे एकदा मला म्हणाली होतीस की माणूस हा धर्मापेक्षा खूप खूप मोठा असतो. मी अनुभवलं त्या दिवशी, त्या बॉम्बस्फोटानंतर. मदत करणारे आणि मदत करून घेणारे कुणीही कुणाचा धर्म विचारत नव्हतं. फक्त माणूस की या एकाच नात्यानं सगळेजण एकमेकाला मदत करत होते, एकमेकांना रक्त देत होते. ते सगळं पाहिलं आणि आतून हल्लो मी. म्हणजे 2 दिवसांच्या चौकशीला कंटाळून या सगळ्या व्यवस्थेला शिव्या घालणारा मी वेडा झालो. म्हटलं असा असतो आतंकवाद असा. पण सविता तू जिंकलीस, तुझा विश्वास जिंकला, तुझं प्रेम जिंकलं. सविता तुझ्या कुशीत शिरताना खूप गिल्टी फील करत होती. थँक्स सलीम, काही काळासाठी मी मलाच विसरले होते, माझ्या विचारांपासून फारकत घेत होते. तू मला जागं केलंस आणि प्रकर्षाने तुला रक्त देणाऱ्या त्या माणसाची आठवण झाली. नवरा असतानाही या घटनेनंतर क्षणभरासाठी तू मला आतंकवादी वाटलास. संस्कृतीची एवढी मोठी भळबळती जखम सोबत घेऊन या माणसाने आणि तू सुद्धा एकमेकांना मदत केली. त्या माणसाला एकदा भेटावंसं वाटलं. झाडाखाली बसलेल्या त्या माणसाला पाहून
स्फोटानंतर सगळं सामसून झालंय असं वरवर जरी भासत असलं तरी चिंतनाची एक प्रक्रिया सुरू झाली असं भक्कमपणे वाटलं. माणसाला माणूस म्हणून पाहण्याच्या या प्रक्रियेत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्यांना सांगायला खरंच सांगायला हवं. We'll be right back.